नाही नाही, तुमच्या कष्टाबद्दल काहीच शंका नाही आहे, पण कष्ट आपापल्या करिअरसाठी प्रत्येक जण करतो. तुम्ही तुमच्या करिअरसाठी करताय. करिअर? हो ताई, दिव्यानं दिवा पेटतो असं एका दोघा हाताचं काम आहे का? आता तुम्ही आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. करतोय बुद्धी ती सगळ्यांना असते का? आणि ज्यांच्याकडे असते त्यांना जर जबाबदारी कळली नाही म्हणजे तुम्हाला जबाबदारी नाही कळली तर असं कसं? तुम्हाला पण समजायला पाहिजे. बरोबर, इथं नेशन बिल्डिंगचं काम चालेल, तुम्हाला आम्हाला साथ द्यावी लागेल भाई. नाही म्हणून नाही चालणार, नाही म्हणजे तुम्हाला परवानगीच नाही. म्हणजे आता इकासाचं काम चाललं एवढं, इकासाचं काम चाललंय ना. इकासाचं काम म्हटलं की तुमच्याकडून आम्हाला काय स्वार्थ आहे आणि कसला स्वार्थ आणि फायदा आणि तोटा आहे त्याच्यात? नुसतं म्हणजे समाधान, समाधान महत्वाचं. केवढं मोठं आहे घर तुमचं, बंगला हा. असते एखाद्याची हाऊस. बराच खर्च आला असेल नाही? कुठून आणले हो एवढे पैसे? पैसे म्हणजे तशी आमच्या आबांची पुण्य, आम्ही फक्त विश्वस्त परंपरेप्रमाणे. म्हणजे वडिलांकडून? हो. त्यांच्याकडे कुठून आले एवढे पैसे? त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे आमच्या आजोबांकडून. जमिनी होत्या खूप त्यांच्या. जमिनी कुठून आल्या? जमिनी ह्या वतनदारीतून आल्या. वतनदारी कुठनं मिळाली? पण वतनदारी ही स्वबळावरती तलवारीच्या जोरावरती कमावलेली आहे. तुम्ही म्हणताय जमीनदारी होती, वतनदारी होती, याचा अर्थ सरंजामशाही होती. तुमच्या सारख्या सरंजामदारांनी सामान्य माणसाचं शोषण करून त्यांच्या माना मुरगाळून ही अशी माया जमवली आहे. मग काय त्याचा त्याचा इथे काय संबंध आता? त्याचा इथे संबंध काय? म्हणजे त्याचा संबंध आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली पण परिस्थिती कुठे बदलली आहे? परिस्थिती तशीच आणि तीच आहे. सामान्यांच्या हिताची चिंता करणाऱ्यांकडे हे असे बंगले आणि त्यांच्या वराती पुढे नाचायला आमच्यासारखी डिग्र्या घेतलेली आणि शिकलेली माणसं. भाई काही थोर विचार करता हो तुम्ही. इतक्या परखडपणे माझ्या तोंडावर बोलणारी माणसंच नाही, अशी माणसं आजूबाजूला असली पाहिजेत. म्हणूनच ठेवलंय ना, निंदकाचे घर असावी शेजारी. फार हुशार आहात तुम्ही, पक्के मुरलेले राजकारणी आहात. आता इथे उद्या एखाद्या सामान्य किंवा गरीब शेतकऱ्याला गाय विकत घ्यायची असेल तर त्याला कर्ज देणारी पतपेढी तुमच्याच ताब्यात. उद्या त्या गायीचं दूध विकत घेणारा दूध संघ तुमच्याच ताब्यात. दुधाचे टँकर तुमचे. किती सगळं तुमचं आहे, तुम्ही वतनदारच ना इथले. हळूहळू इथल्या बाजारपेठा, समित्या, मार्केट यार्ड, पंचायती ह्या सगळ्यावर तुमची पकड घट्ट होत जाईल. म्हणजे काय, एका अर्थानं तुम्ही इथले मॉडर्न राजे होणार. म्हणजे सरंजामदारच ना. इथल्या सामान्य माणसाला कळणार सुद्धा नाही की तो पिचतोय. हळूहळू त्याची मान सरकात अडकत चालली आहे. तो निरागसपणे तुमच्या नावानं जिंदाबाद म्हणून ओरडत राहणार. फक्त गाई दूध देते म्हणून तिच्या मालकीचा करून टाकू का दूध संघ गाईच्या? हे बघा, आणि तुम्ही आम्हाला दोष देऊ नका. जोपर्यंत या देशात एका क्वार्टरवर आपलं मत बदलणारा तुमचा तो सामान्य माणूस आहे ना, तोपर्यंत आम्हाला म्हणजे या देशातल्या राजकारण्यांना दोष देण्याचं काही कारण नाही. कसला सामान्य माणूस? सामान्य माणूस काय? सामान्य माणूस आमच्यासाठी कुत्री मांजर आहे ते. सर्वसामान्यपणे सर्वसामान्य माणसाचं एक आयुष्य असतं आणि तो सामान्यच असतो. त्याच्या पलीकडे जो जातो तो पॉलिसी मेकर असतो, तो देश चालवतो, तो देश घडवतो, तो म्हणजे मी, म्हणजे आम्ही सगळे देश चालवतो. हे बघा, मला देश नाही घडवायचा, मला माझ्या छोट्या छोट्या मुलांना घडवायचं आहे. त्यामुळे खरंच मला नाही हो या राजकारणाचं गणित कळतही नाही आणि मला त्यात रस नाही आहे. आवी आला असेल शाळेतनं. येते मी. थँक्यू. दादा, ताई गेले? जेवायचं केलं होतं. बरं ठीक आहे. हॅलो साहेब. साहेब आपला ट्रक पोलिसांनी पकडला. साहेब ट्रक पकडला? साहेब आपल्या ट्रक मध्ये चरसचे बॉक्स सापडले. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. गायत्री, तू घाबरू नकोस विश्वास, सत्य नाही लपायचं. मी घाबरत नाहीये,
मी काही केलेलं नाही, ते चौकशी करतायत करू देत, चौकशी पूर्ण झाली की तेच सोडतील मला. आपण काही केलेलं नसताना कशाला घाबरायचं, आणि मी माने वकिलांना बोलवलंय, ते घेतील जबाबदारी माझी. मी सुटणार, कुठल्याही परिस्थितीत मी बाहेर पडणार. संबंध काय आमचा या गोष्टींशी? तेच म्हणतो ना, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना. विश्वासराव फक्त तुझा नवरा नव्हता तर या विभागाची दौलत आहे. हे तानाजी जीप काढ, या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय राहणार नाही. हा तुझ्या इज्जतीचा सवाल नाही, माझ्या इज्जतीचा सवाल आहे. हे चला रे, तू इथं असताना जीवाला त्रास करून घेऊ नकोस. मी काय करायचं ते बघतो आता. हे पोलीस स्टेशनला फोन लाव, चल. मारूच कसे शकतात? बघत राहत मी काय करतो ते. विश्वासरावच्या अंगाला हात लावायचं कारण नाही. तो काही गुन्हेगार नाही, त्यांनी गुन्हा केलेलाच नाही. तो असा करणारा माणूस नाही, तो फार सज्जन माणूस आहे. आणि जर का समजा त्यांनी काही केलं असेल तर ते कोर्टात सिद्ध व्हायचंय. कोर्टात सिद्ध झाल्यावर मग तरी पण पोलिसांना मारण्याचा अधिकारच नाही, कायद्याने मारण्याचा अधिकार नाही. आणि तसं काय झालं तर तुम्हाला सांगतो, बाहेर कार्यकर्ते प्रक्षोभक खवळलेले आहेत, आग लावून टाकतील पोलीस स्टेशनला. विश्वास विश्वास, अरे एकदा मला इथून बाहेर काढ. मी अडकलो, मी अडकलो. बाई बाई साहेबांनी बोलवलं बाई. आले म्हणून सांग. नाही नाही, आपण ते जायचं होतं ना देशपांडे साहेब का कोणते. सगळं झालं की मग जाऊच की. घे. नाही नाही. घे ना, किती दमलेस तू यार, 8-10 दिवस झाले वणवण फिरतेस. विस्की घे आणि गप पडून राख. घे. थँक्स, मी नाही घेत. गायत्रे ताई, बरं ठीक आहे, तू विचार कर. हे बघ तुझ्यासाठी गंमत काय आणले. घे घाल, ती साडी बडी नको आपल्याला, हा ड्रेस घाल, माझ्यासमोर घाल, चल फेड, चल. हो, म्हणजे माझे कपडे कुठनं आले तुमच्याकडे? गायत्री गायत्री, हे बघ तुझा नवरा जाम अडकलाय. हो ना, 8-10 दिवस झाले आपण त्याला सोडवायचा प्रयत्न करतोय. हे सगळं नाटक आहे. हा, हे सगळं नाटक आहे. तू म्हंटल तर 1/2 तासात त्याला आपण बाहेर काढू शकतो, एवढं आपलं वजन आहे. तुला माहितीये आपलं वजन काय आहे ते, आता तुला कळणारच आहे.